नमस्कार श्री स्वामी समर्थ, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय चविष्ट अशी टोमॅटोची भाजी कशी करायची। अशी भाजी फ्रेंड्स नक्की करा, एकावेळी 3 ते 4 चपात्या आणि 1 ते 1.5 भाकरी तुम्ही नक्कीच खाल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम कढईत आपल्यावर आपल्याला तेल घालायचं आहे 2 चमचे, त्यानंतर राई, त्यानंतर 2 कांदे घ्यायचे आहेत मीडियम साईजचे। चांगला कांदा लालसर थोडासा परतून घ्यायचा, जास्त आपल्याला परतायचा नाही आहे भाजायचा। नंतर कढीपत्त्याची 7 ते 8 पानं, त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कट करून, आणि आपल्याला 4 टोमॅटो घ्यायचे आहेत। टोमॅटो थोडं जास्त घ्यायचं आहे, मीडियम किंवा मोठे साईजचे 4 टोमॅटो घ्यायचे आहेत बारीक कट करून। चांगले मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार। टोमॅटो मऊ झालाय, आता आपण हळद घालूया 1 टीस्पून। आपल्याला पाणी न घालता ही भाजी शिजून घ्यायची आहे। वरून पाणी ताटात ओतायचं आहे, वाफेवर शिजवायची आहे ही भाजी। आता खोबरं घालूया। खोबऱ्याऐवजी तुम्ही खोबरं आवडत नसेल तर तुम्ही शेंगदाणा पूड घातलं भाजलेली तरीही चालेल। मी ओलं खोबरं इथे घातले 2 चमचे। परत आपण खोबरं आतमध्ये मुरेपर्यंत शिजायला देऊया 2 मिनटं। आता शेवटी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। अशी झटपट होणारी भाजी आहे, घरात कुठल्याच भाज्या नसतील तर अशी भाजी नक्की करून पहा फ्रेंड्स, खूप भारी लागते, अतिशय टेस्टी। तुम्ही नक्की करून पहा फ्रेंड्स, ऑफिसला जात असाल वगैरे तर मैत्रिणींनो माझ्या ही भाजी ही घेऊन जा नक्की ऑफिसला, सर्वांना मैत्रिणींना तुमच्या आवडेल। मग ही भाजी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा। आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।